हे सरकार लांडग्यांचं आहे, आरक्षणाचा प्रश्न हे राज्य सरकारचं नाहीच. 10 वर्षात भाजपच्या एकाही खासदाराने मराठी अभिजात दर्जासाठी कधीच आवाज उठवला नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. अरविंद सावंत 22 जून रोजी अमरावतीत आले असता त्यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा तोंडावर आहे म्हणून हे सगळं टाइमपास सुरू आहे. थोडा वेळ लागेल पण सगळ्यांना सगळं कळेल. याचं काय होईल? महाराष्ट्र कालंकित झाला आहे, लाचार झाला आहे, लाचार माणसं तिथे बसले आहे, असेही यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. असं आहे की हे सरकार लांडग्यांचं आहे, लबाड लांडगं डॉन करत. त्या लांडग्यांच्या आवतनाला जाता का तुम्ही आणि त्यांच्या आवतनावर तुम्ही प्रतिक्रिया का देता? हा प्रश्न त्यांचा नाहीच आहे असं माझं मत आहे. मी ठामपणे बाहेरही बोलत आलो आणि लोकसभेत बोलत आलो आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निर्णय दिला की 50% वरती आरक्षण देता येणार नाही. काल परवाकडे बिहारमधलं आरक्षण जे 62.5 त्यांनी केलं होतं, अगदी जनगणना करून केलं असं म्हणतात, ते आरक्षण सुद्धा उच्च न्यायालयाने रद्द केलं. एकमेव आरक्षण आहे 50% अधिक ते आहे तामिळनाडूमध्ये, ते 69% आहे. आणि म्हणून मी लोकसभेमध्ये ही मागणी करत आलो की आरक्षणाची ही 50% मर्यादा आहे ती दूर करा. ती दूर केली आणि 70% जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते त्या टक्क्यांचं आरक्षण तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर जो काय म्हणजे 50-70 केलं समजा, तर जे 20% वाढतील त्या 20% राज्य सरकारला त्याची अनुमती द्या की या 20% जे जे म्हणून वंचित राहिले त्या सगळ्यांचं आरक्षण त्या 20% असवा त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. ही मागणी मी तिथे लोकसभेत सतत करत आलेलो आहे. त्यामुळे जे OBC वर्गाला सातत्यानं भय वाटते ते राहणार नाही. आणि हे वरचं जे आकडा आहे त्याच्यामध्ये जे कोणी छोटे मोठे घटक राहिले असतील त्यांना करता येईल. राज्याला का द्यावं? तर साधा धनगर तुम्ही उल्लेख केला, तिथं केंद्रामध्ये धनगड असा शब्द आहे. तर धनगड आणि धनगर ड आणि र या एका अक्षरासाठी ते आजवर दिलं गेलं नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे, हे लबाड लोक आहेत आणि या लबाड लोकांच्या नादी आमचा समाज लागतोय याचं मला दुःख आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुःख आहे, समाजासमाजामध्ये लढाई लावून दिल्या आणि अनाजी पंत तिकडे बसलेत माझ्या बघत, कळलं का आपल्याला काही? आणि म्हणून माझीच प्रार्थना आहे आपल्याला की सगळे जे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करा. यांनी कधी म्हटलं का एखादी तरी की आमच्या अखत्यारीत येत नाही? हे सातत्यानं खोटा बोलत आलेत. एकदा नव्हे त्यात 50 वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ते ढोंग करतात. आणि म्हणून या सरकारबद्दल जितकं बोलावं तितकं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील जनता आत्ता या सगळ्यांनी इतकं वाईट प्रकरण करून ठेवलं की प्रत्येकजण जातीत अडकला. या निवडणुकीत पण पाहतो मी, म्हणजे जे सरकारमध्ये आहेत ज्यांचं सरकार काम नाही करत पण तरी सुद्धा निवडून आलं आहे का? तर आमच्या समाजाचं आहे. त्याला बुरं काढायला उतोंड उघडायला मिळतं का बघा लोकसभेत गेल्यानंतर. गेल्या 10 वर्षात तुम्ही एक अनुभव दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही खासदारानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी कधी आवाज उठवलाय का बघा? आरक्षणांबद्दल आवाज उठवलाय का बघा? कळेल का तुम्हाला? मुख्य प्राणी आहेत सगळे तिकडे जाणारे. म्हणून तुम्हाला सांगतोय हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात व्हायला पाहिजे असं माझं मत आहे.